नमस्कार, मी गणेश केंजे, रंगसं समर्थ ह्या स्टुडिओतर्फे पुणे आर्ट फेस्टिवल आपण पहिल्यांदा पुण्यामध्ये आयोजित करत आहोत। हा भारतातला सगळ्यात मोठा आर्ट फेस्टिवल असून तो पंडित फार्म येथे 26 ते 29 डिसेंबर ह्या कालावधीत होणार आहे। त्याचं सकाळी 10 ते संध्याकाळी 10 असं टायमिंग असणार आहे। आणि इथं आर्ट एक्झिबिशन असून फूड फेस्टिवल आहे, म्युझिकल कार्यक्रम ठेवणार आहे जिथे अपकमिंग आर्टिस्ट परफॉर्म करणार आहेत। आणि तिथं फूड फेस्टिवल करणार, तिथं त्यातले ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून पराग कानेरे म्हणून ते बघत आहेत। आणि वर्ल्ड नोन इंडियाचे सेलिब्रिटी शेफ आहेत। आणि त्या फूड फेस्टिवलबद्दल सांगतील तुम्हाला। आता आर्ट फेस्टिवल आर्ट फेस्टिवलमध्ये त्यांनी फूड फेस्टिवल केलं हेच याचंच मला कौतुक वाटतं। कारण युजली काय होतं की आर्ट फेस्टिवल जेव्हा ऑर्गनाईज होतात तेव्हा खाण्यापिण्याचे मात्र वांदे होतात। कारण बाहेर आल्यानंतर एखादाच कुठला वडापाव किंवा चहाचा स्टॉल असतो, त्याच्यापेक्षा जास्त काही नसतं। त्यामुळे एखाद्या कुटुंबामध्ये ज्याला आर्टबद्दल रुची आहे तर तीच व्यक्ती फक्त त्या एक्झिबिशनला जाते आणि बाकीचे मेंबर्स जायचा कंटाळा करतात। पण यावेळेस तसं होणार नाही, कारण पुण्यामध्ये रादर मी असं म्हणेन की भारतामध्ये पहिल्यांदा असं एक एक्झिबिशन होतं आहे जिथे सगळ्याच गोष्टींचं मेलांच, आम्ही ज्याला फ्रेंचमध्ये म्हणतो, असं केलं गेलेलं आहे। की तिथे फूड फेस्टिवल आहे, उत्तम उत्तम पदार्थ आहेत, उत्तम उत्तम आर्ट बघायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर तुमची संध्याकाळ अतिशय मेलडियस अशी स्पेंड करण्यासाठी सुमधुर आवाजात गाणारे गायकसुद्धा आहेत। बॉलिवूड घराणं आहे, अभिजित पोहणकर तो प्रेझेंट करणार आहे, वैशाली सामंत नाईट आहे, सुफी गझल ज्यांना आवडत असेल त्यांना सुफी गझलची नाईट आहे, परत बॉलिवूडच्या द लेटेस्ट ट्रॅक्स गाणारा एक प्रेम म्हणून एक नवोदित कलाकार आहे, व्हेरी ब्रिलियंट सिंगर ही इज, स्टँडअप सिंगर आहे, तर तो सो परफॉर्म करतो आहे। त्याचबरोबर असेही काही आहेत इनोव्हेटिव्ह कार्यक्रम, जसं इंटिग्रेटेड आर्ट बोललं जातं, तर इंटिग्रेटेड बाय पखवाज वर असं एक पेंटिंग केलं जाणार आहे। आणि भानुप्रताप बर्गे जे आहेत आपले, तर त्यांचं पेंटिंग केलं जाणार आहे आणि त्यांना ते गिफ्ट दिलं जाणार आहे। अनदर थिंग इज लाईक याच कार्यक्रमामध्ये मी एक वर्ल्ड रेकॉर्ड देखील करतो आहे। हे एक आधी मी एकदा केलेलं होतं, 3 course meal डोळ्यावर पट्टी बांधून मी केलेलं होतं, तेव्हाच्या कॉलेजमध्ये, ज्या कॉलेजमध्ये मी पासआउट झालो, MSIHM City म्हणून कॉलेज आहे आपल्या मॉडेल कॉलनीमध्ये, फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूट असं ते FCI आधी नाव होतं। तिथे मी फेब्रुवारी महिन्यामध्ये 2015 साली मी एक रेकॉर्ड केलेलं होतं। आणि माझंच रेकॉर्ड मी आता परत ब्रेक करतो आहे, यावेळेस 5 course meal करतो आहे। आता 5 course meal म्हणजे काय, मी तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये सूप, स्टार्टर, मेन कोर्स, डेझर्ट, प्री डेझर्ट असे सगळे म्हणजे 5 खाण्याजेवणाचे जे कोर्सेस असतात। आपण महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीमध्ये आपण सगळं एका पानामध्ये घेतो, पण इंटरनॅशनल याच्यामध्ये त्याला कोर्स मील असं म्हणतात। आणि प्रत्येक पदार्थ आपल्याला एका कोर्सनंतर तुम्हाला सर्व्ह केला जातो। अशा 5 international recipes मी कुक करणार आहे डोळ्यावर पट्टी बांधून। आणि मला खात्री आहे की तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे मी हे करण्यामध्ये यशस्वी होईनच। आर्ट फेस्टिवलमध्ये मी इंटरेस्ट घेण्याचं कारण म्हणजे मला एक इन्स्पिरेशनल वाक्य जे मी ऐकलं, जे गणेश कंजळे बोललेले होते, त्यांनी जेव्हा मला कॉन्टॅक्ट केलं, ते म्हणाले की फूड फेस्टिवलला पण तुम्ही का नाही म्हणताय, खरं म्हणजे पाककला ही सो एक कलाच आहे। आता आम्ही आर्ट फेस्टिवल करतो आहे याचा अर्थ असा तर नाही की आम्ही फक्त पेंटिंग्सच ठेवायची किंवा आर्टिफॅक्ट्सच ठेवायचे। आम्हाला प्रत्येक कलेला एक नवीन प्लॅटफॉर्म द्यायचा आहे आणि त्यासाठी आम्ही एवढं भव्यदिव्य असं एक्झिबिशन आम्ही अरेंज केलेलं आहे। तर तुम्ही या, आणि इथे आल्यानंतर सर्व टीमशी जेव्हा काम माझं चालू होतं तेव्हा मला खरंच त्यांच्यावर काम करताना मजा आली। यंग ॲब्सोल्युटली यंग म्हणजे व्हॉलंटियर्स आहेत, ते डिझाईन वर्कवर, मार्केटिंगवर काम करत आहेत, याला एक वेगळं रूप देणारे त्यांची टीम आहे। आणि त्यात भर पडली आहे म्हणजे त्यांची जी आर्ट सेक्शनची जी टीम आहे, तर ते स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे कुठल्या आर्टला आपल्या एक्झिबिशनमध्ये पोर्ट्रे करायला संधी द्यावी आणि कोणाला खरंच या संधीची गरज आहे हे त्यांनी अगदी निरीक्षण करून त्याची निवड केलेली आहे। आणि वेल, मी आता या टीमचा हिस्सा आता झालो आहे, पण माझ्यातर्फे या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा। आणि तुम्हाला सर्वांना माझं आग्रहाचं निमंत्रण आहे की सहकुटुंब सहपरिवार प्लीज या फेस्टिवलला उपस्थित राहा, सर्व मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा आणि या 26 ते 29 डिसेंबर रोजी होणाऱ्या सोहळ्याचा आनंद घ्या। नमस्कार।